श्रुती कलानी यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उल्हासनगरचे सलग 4 वेळा आमदार राहिलेले आणि सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पप्पू कलानी यांच्या ज्योती या पत्नी आहेत. पप्पू कलानी यांना शिक्षा लागल्यानंतर ज्योती कलानी राष्ट्रवादीतर्फे उल्हासनगरमधून निवडून आल्या होत्या. मात्र नंतर त्यांचे पुत्र ओमी कलानी यांनी महापालिकेत भाजपशी घरोबा केला. शिवाय सध्या ओमी हे भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक आहेत. ज्योती कलानी यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.